अतिशय सुंदर या ठिकाणी नक्कीच हे गीत तुम्हाला आवडलं असेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जरा. जोरदार जोरदार जोरदार. मित्रांनो सगळे जितू दादा मला असं वाटतं ना सगळेजण मिरवणुकीत नाचून येणं दमलेले असं वाटतंय मला. पण त्याच्यानंतर जेवण पण झाले असतील मग ही वादळापूर्वीची शक्यता असं वाटतं. नाही नाही धडक फडक होणार आहे सगळं होणार आहे. पण कसं असतं ना तत्पूर्वी कार्यक्रम आपण हळू 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 सगळ्यांना नाचण्याची सुद्धा संधी भेटणार आहे बरं का. त्याच्यामुळे सगळे जेवण करून आले ना. आता कसं मिरवणुकीत नाचले असतील ना सगळे. आम्ही आमच्या कल्याण डोंबिवलीची मिरवणूक करून आलो वेळात वेळ काढून तुम्हाला एंटरटेन करायला. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्व कलावंतांसाठी. सर्वजण वेळात वेळ काढून आलेले आहेत इथे आणि तुम्हा सर्वांचं सुद्धा शतशः आभार. आम्हाला कार्यक्रम करायची संधी देत आहेत इथे. पुढील कार्यक्रम नक्कीच या ठिकाणी विकीजी आपण पुन्हा सज्ज व्हायचंय पुढील गीतासाठी. आणि हे गीत सादर करण्यापूर्वी मित्रांनो चार ओळी या ठिकाणी पुन्हा एकदा. कि कोई कहे सलमान तो कोई कहे शाहरुख. कोई कहे सलमान तो कोई कहे शाहरुख. कोई कहे मैं ऐश्वर्या की जान हूं. अरे मैं तो सच्चा जय भीम वाला हूं. मैं तो सिर्फ बाबा साहब का फैन हूं. मैं तो सिर्फ बाबा साहब का फैन हूं. असे तमसे हे सगळे कलाकार मंडळी संचय विकीजी पुन्हा एकदा आमच्या भारदस्त आणि कडक आवाजाचे या ठिकाणी हे पुढील गीत नक्कीच सादर करतील. तत्पूर्वी या ठिकाणी आमच्या गोडगळ्याच्या गायिका या ठिकाणी उपस्थित आहेत. रुच यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हे गीत सादर करायचंय. मित्रांनो आजचं पहिलं हे दंबदार इथे आलेलं आहे आणि ते म्हणजेच तुकारामजी धनगर याचकडून या गीतासाठी 101 रुपयाचं हे दंमदान आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. मित्रांनो म्हणतात ना की कलाकार फक्त आणि फक्त स्तुतीचा आणि टाळ्यांचा भुकेला असतो. तेव्हा पुढील गीत आमची ही गोडगळ्याची गायिका सादर करते आपण सर्वांसमोर. एक मिनिट काय आहे दोन मिनिट काय काय झालं त्यांना निघायचं आर्मीवाल्यांना त्यांचे अनाउन्समेंट करून द्या. नक्की नक्की इथे आमचे सोल्जर्स रिअल हिरोज इथे उपस्थित आहेत. त्यांचा आज योग्य तो आदरथ्य या ठिकाणी भालाणी गाव तसेच भीम